जळगावातील शिक्षक कॉलनीमध्ये राहणारी पूजा कैलास सुरळकर यांना घरची परिस्थिती बेताची असूनही जिद्दीच्या जोरावर एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करून ईएसआय परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचा मान पटवला. पूजा यांना खामगाव इथं 10वीचे शिक्षण जिल्हा परिषदेमध्ये पूर्ण केलं आणि 12वीचे शिक्षण गोसे महाविद्यालय खामगाव इथं पूर्ण केलं. घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं तिने स्कॉलरशिपच्या पैशातून कोचिंग क्लास लावला. दरम्यान एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करून पीएसआयची परीक्षा देखील आपल्या जिद्दीच्या जोरावर तिने उत्तीर्ण केली आहे. तिच्या यशावर उपविभागीय परिषदेकडील प्रदीप पाटील यांनी तिचा सत्कार केला. माझं सिलेक्शन एम पी सी थ्रू पी एस आय पदासाठी झालेलं आहे. मी 2018 बॅचची स्टुडंट आहे. माझं 10वीतलं शिक्षण हे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा खामगाव येथे झालं होतं. त्यामध्ये मला 79% होते. 12वी मी जे पी बॉईज या शाळेतून केली तेव्हा माझं 12वी सायन्स होतं. त्यामध्ये मला 52% मिळाले. त्यानंतर पुढचं पदवीचं शिक्षण मी गोसे महाविद्यालय खामगाव येथून घेतलं. तिथे मला फायनल इयरला 68% मिळाले. माझी घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे स्पर्धा परीक्षेचा क्लास लावायला माझ्याकडे पैसे नव्हते. त्यानंतर जी एस कॉलेजमध्ये स्कॉलरशिप मिळायची शेड्यूल कास्टच्या मुलींना. तिथून मला 3000 रुपये मिळाले. त्या पैशातून मी सिटीज अकॅडमी येथे क्लास लावला. सरांना माझी परिस्थिती सांगितली त्यामुळे सरांनी मला थोडं कन्सेशन दिलं. त्यावर माझ्याकडून पैसे घेतले नव्हते, फी घेतली नाही क्लासची. आणि म्हणजे वाटलंच नव्हतं की परीक्षा पास होईल. जेव्हा मोबाईलवर मेसेज आला की तुम्ही क्वालिफाईड झाले या मेन्ससाठी, तेव्हा मी मेन्सचा अभ्यास सुरू केला आणि 40 दिवसात मी मेन्स पास केली. मेन्सची सुद्धा माझ्याकडे पुस्तकं नव्हते, तर आमचे जे पाटील सर आहे क्लासचे त्यांनीच ती पुस्तके आणून दिली आणि 40 दिवसात अभ्यास करून मी मेन्स काढली. त्यानंतर मग ग्राउंडची तयारी केली आणि फिजिकल टेस्टमध्ये मला 82 मार्क्स मिळाले आणि रिटर्नमध्ये मला फिजिकल टेस्टमध्ये 83 मार्क्स आहेत आणि रिटर्नमध्ये 82 मार्क्स आहेत आणि मुलाखतीमध्ये मला 28 मार्क्स मिळाले. अशा प्रकारे माझी टोटल 193 मार्क्स एवढी झालेली आहेत.